ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नीरा नजीक असलेल्या गुळूंची येथे जनावरांना लंपी आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे। या भागातील 100 जास्त जनावरांना या रोगावर उपचार देण्यात येत आहेत, तर 70 ते 80 जनावरे रोगमुक्त झाली आहेत। लोकांना खासगी पशुवैद्यकांकडून उपचार घ्यावे लागत आहेत। राज्यामध्ये लंपीचा आजार आल्यानंतर शासनाकडून या आजारावर लसीकरण करण्यात आले, मात्र या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे। पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथे अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे। मागील काही दिवसात अनेक जनावरांचा मृत्यूही झाला आहे, त्यामुळे या भागातील पशुधन धोक्यात आलं आहे। तर लोकांना प्रति जनावर सुमारे 5 ते 7 हजार रुपये खर्च करावा लागत आहे। गुळूंचे येथे या आजाराने मागील 15 दिवसापासून शिरकाव केला आहे, मात्र पशुसंवर्धन विभागाकडून याकडे फारसे गांभीर्याने पाहिलं जात नाही असं दिसत आहे। जनावरांना शासकीय विभागाकडून उपचारात दिरंगाई होते किंवा लोकांचा त्यावर विश्वास नसावा म्हणून अनेक जण खाजगी पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार घेत आहेत। त्याचबरोबर लंपी सदृश आजाराने मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही। मृत जनावरे उघड्यावरच टाकली जात आहेत, त्यामुळे रोग आटोक्यात आणणं अवघड होत आहे। गुळूंचे येथील पशुवैद्यकीय अधिकारी स्वतः आजारी असल्याने दुसरा पशुवैद्यकीय अधिकारी देणे आवश्यक आहे, मात्र अजूनही दुसरा अधिकारी दिला गेला नाही। मागील 10 दिवसांपासून आमच्या जनावरांना लंपीची लागण झाली आहे, मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। उपचाराला खर्चही जास्त होतोय। गावरान जनावरांना या रोगाचा लगेच प्रादुर्भाव होतो। तालुक्यामध्ये आतापर्यंत 800 जनावरांना लंपीची लागण झाली, यापैकी 28 जनावरांचा लंपीने मृत्यू झाल्याची नोंद आहे। गुळूंचे येथे जनावरांवर उपचार सुरू आहेत। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे, नीरा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।